नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुनश्च स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ आहे, तर यांच्या काही पोझिशनसाठी जागा निघालेल्या आहेत, तर त्या कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय असणार आहे, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही काही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंकला जॉईन करा, जेणेकरून इथे एक्सप्लेन केलेली PDF ही तुम्हाला त्या चॅनलद्वारे तुम्हाला देण्यात येईल आणि ती बघून तुम्ही पूर्ण डिटेल्स इथे रीड करू शकणार आहात। महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ यांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। विषय आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई येथे कार्यालयीन सहाय्यक या पदाकरिता कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याची आदेश इथे आलेले आहेत। तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ इथे कार्यालयीन सहाय्यक टोटल 6 पदांच्या जागा आहेत। इच्छुक महिला व पुरुष उमेदवारांकडनं ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन 25-10 म्हणजे 25 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म इथे फिलअप करायचा आहे। ऑनलाईन अप्लाय करण्यासाठीचा गुगल फॉर्म इथे त्यांनी डेव्हलप केलेला आहे, या गुगल फॉर्मच्या लिंकवर तुम्ही क्लिक करून डिटेल माहिती तिथे भरू शकणार आहेत। सेम लिंक तुम्हाला महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर सुद्धा गेल्यानंतर तिथे अवेलेबल आहे। या प्रक्रियेत संदर्भातील अंतिम निर्णय हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ यांचेच असणार आहेत। कार्यालयीन सहाय्यक टोटल 6 पदे आहेत। प्रतीक्षाधीन यादी तथा नामिका सूची एकूण 5 पदे असतील। सो पदांसाठीचे निकष आहे, वय 31-10-2023 पर्यंत 35 वर्षाचा आत तुमचं वय असणं गरजेचं आहे। नोकरीचं ठिकाण महामंडळाचे मुख्यालय मरासूम मुंबई येथे असणार आहे। वेतन 25,000 रुपये असणार आहे। शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे। उमेदवार मराठी टायपिंग 30 आणि इंग्रजी टायपिंग 30 सर्टिफिकेट त्याच्याकडे असणं गरजेचं आहे। टायपिंगचं सर्टिफिकेट MSCIT त्यांचं झालेलं असणं गरजेचं आहे। कार्यालयीन सहाय्यक क्लर्क टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निमशासकीय आस्थापनांचा किमान 3 वर्षाचा कामकाजाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे। अर्ज तुम्ही या लिंकवर जाऊन फॉर्म फिलअप करू शकणार आहात। तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावतीसुद्धा तुम्हाला या मेलद्वारे त्यांना मेल पाठवायचा आहे, जो तुम्ही फॉर्म फिलअप करणार आहात त्याचा गुगल फॉर्मची जी पोचपावती तुमच्या मेलला येणार आहे त्याची PDF तुम्हाला यांना पाठवायची आहे। अर्ज सादर करण्याची मुदत जी आहे ती 12 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरचा आत आहे। मुलाखतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण व दूरध्वनी क्रमांक आहे। पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई Center 1 32 मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड मुंबई। तर या ॲड्रेसला तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे। मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करायचे कागदपत्र आहेत वैयक्तिक माहिती म्हणजे बायोडाटा रिझ्युमे तुम्हाला घेऊन जायचं आहे। शैक्षणिक कागदपत्रे तुमचे 10वी 12वी त्यानंतर डिग्री सर्टिफिकेटचे कागदपत्रे न्यायचे आहेत। अनुभव पत्र तुमच्याकडे असलं पाहिजे, जर असेल तर पासपोर्ट साईज आकाराचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांच्या झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहेत। निवड प्रक्रिया ही उमेदवारांच्या प्राप्त कागदानुसार मुलाखतीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल। किमान अर्हताप्राप्त उमेदवारांना मुलाखतीचा वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ईमेलद्वारे कळवण्यात येईल। उमेदवारांचे महामंडळाच्या कार्यालयात मराठी व इंग्रजी टायपिंग, पत्रलेखन, नस्तीलेखन तसेच वर्ड एक्सल बाबत संगणकावर परीक्षा घेण्यात येईल आणि परीक्षेनंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल। सो टायपिंगची तुमची एक्झाम तिथे कंडक्ट केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला सिलेक्शनसाठी पुढच्या प्रोसेसमध्ये इंटरव्ह्यू देण्यात येणार आहे। टायपिंग मुलाखत अनुभव इतर वर आधारित उमेदवारांची नामिका सूची तयार करण्यात येईल आणि महामंडळ उपलब्ध जागेनुसार या सूचीमध्ये गुणाक्रम विचारात घेऊन नियुक्ती देण्यात येणार आहे। सो अशा पद्धतीने गुगलद्वारे फॉर्म फिलअप करून ईमेलवर त्या फॉर्मची पोचपावती तुम्हाला द्यायची आहे। डिटेल्स या PDF आहे आणि ही PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करणार आहोत। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, कृपया ती जॉईन कराल आणि असेच अपडेटेड नवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या माहितीचा बेनिफिट होईल। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।